हॅलो नमस्कार तेजूच्या ब्लॉगमध्ये मी तेजू तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आहे हा काही खास व्हिडिओ आहे. तर डेली रुटीन नाही माझं किंवा मी काही वेगळं करणार नाही आज घरातलं काम. तर आज मला असं वाटलं सगळ्यांसोबत ती गोष्ट शेअर करावी म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे आज ते. तर माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की वाळल्याला घोसावळा असतो, त्याच्या आतले जे बिया असतात आणि त्याचा ते गाभा असतो ना आतला, तो वाळल्यानंतर असं एकदम असं आपलं ते घासणे असते नाही भांडी घासायची तशा टाईपमध्ये होतो. आणि त्याचा उपयोग आपल्याला आपले हात पाय घासण्यासाठी सुद्धा होऊ शकतो हे मला तिने सांगितलं. मग आता मी म्हटलं की आमच्या घरासमोर तर वाळलेले घोसाळे भरपूर आहेत, मग का मी त्याचा यूज नाही करू शकत. तर मग मी आणले घोसाळा आणि मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आपण आता सुरुवात करूया की ते नेमकं काढायचं कसं, कारण की मला पण माहीत आहे, मी पहिल्यांदाच बघते आणि आता बघू कसं निघतं आहे ते. चला तर मी आता सध्या किचनमध्ये आहे, पाठीमागे असेल भाजी भांडी दिसत आहे. तर मला दुसरीकडे कुठे जागा नाही आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी, तर मी किचनमध्येच शूट करते. खिडकीमध्ये मोबाईल ठेवलेला आहे माझा आणि आता मी हा घोसावळा आणलेला आहे. हा पूर्णपणे वाळल्याचा घोसावळा आहे, एकदम वाळल्याचा आवाज येतो आहे, आवाज येत असेल तुम्हाला. तर याचा आपण आता याला पहिल्यांदा आपण फोडून घेऊया आणि याच्या आतमध्ये काय काय आहे हे तुम्हाला मी दाखवेन. तर याला मी चाकूने कापून घेते किंवा हा फुटलेलाच आहे हे बघायचं दिसते. तर मी याला असंच प्रेस करून फोडून घेते. तर हा भरपूर कठीण आहे, याच्या मध्ये तुम्हाला दिसत असेल बघू शकता तुम्ही आतमध्ये जी जाळी आहे. तुम्ही पाहू शकताय असे अशा प्रकारची जाळी आहे इथं आणि ही जाळी पाण्यामध्ये भिजल्यानंतर मऊ होते. भरपूर कठीण कवच आहे याचं, हे निघा ना आणि तुम्हाला जाळी दिसत असेल, जाळी तयार झालेली आहे आतमध्ये. तर आपल्या घराच्या आजूबाजूला अशाच घोसावळ्याचे किंवा मोकळ्याचे वेल भरपूर आलेले असतात आणि काही लोक ते घेऊन जातात किंवा काही घोसावळे भोपळे तिथे तसेच राहतात आणि ते वाळून जातात शेवटी. तर तुम्ही पण तुमच्या घराच्या आसपास जर असे वाळलेले घोसावळे असतील तर ते आणा आणि याचा उपयोग हातपाय घासण्यासाठी करा किंवा भांडी घासण्यासाठी सुद्धा याचा उपयोग खूप होऊ शकतो असं मला वाटतंय. तर मी हे यूज करणारच आहे आणि मला ह्याचा फरक काय वाटतोय किंवा कसं आहे हे यूज करण्यासाठी हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. मी यूज केल्यानंतर सांगणार आहे, मी पण हे पहिल्यांदाच बघते. तर मी जोपर्यंत यूज करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगू शकत नाही की हा याचा इफेक्ट कसा आहे ते. तर तुम्हाला थोडीही वाट बघावी लागेल याचा इफेक्ट कसा आहे ते जाणून घेण्यासाठी. तर हे याचा इफेक्ट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वाट बघावीच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. म्हणजे तुम्हाला मी ज्यावेळी व्हिडिओ टाकेन याचा त्यावेळी तुम्हाला बघायला मिळेल. आणि व्हिडिओ टाकून आपण कसं करणार, जर तुम्ही सबस्क्राईब करून माझ्या बेल आयकॉनवर जर क्लिक केलं असेल तरच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही व्हिडिओ आलेला. तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. तोपर्यंत मी हे काढून घेते. घोसाळ्याच्या आतील बिया पूर्ण घोसाळा खडखडीत वाळलेला आहे, असा घोसाळा तुमचा पण पाहिजे तरच ते निकल व्यवस्थित, अशा बिया पडल्या पाहिजेत घोसाळ्याच्या. तर असा हा घोसाळा आपला तयार आहे आणि मला ज्यावेळी ह्याचा यूज करायचा आहे त्यावेळी मी असे थोडे थोडे जे कट करून पीसेस घेईन आणि त्याचा यूज काय कसा करायचा काय करायचा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा याचा यूज कसा करायचा, ते मी तुम्हाला सांगेन. आणि घोसाळ्याचा असाही उपयोग होऊ शकतो हे जर तुम्हाला माहीत नसेल किंवा तुमच्या
नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये जर माहीत नसेल तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. तसेच अजून खूप काही आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे, तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर पुन्हा भेटूयाच पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.